कोपरगाव शहरातील बस स्थानकाजवळ असलेल्या मेन रोडवरील अपघाती खड्ड्याकडे नगरपालिका लोकप्रतिनिधी यांचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे माजी शहर प्रमुख भरत मोरे यांनी खड्ड्यात बसत प्रतिकात्मक वाळूचे भरलेला डंपर कार वाहनी पलटी करत लक्षवेधी गांधीगिरी आंदोलन केले आहे। सदर खड्ड्यामुळे वाहने पलटी होऊन कसा अपघात होऊ शकतो हे दाखविण्याचा मोरे यांनी प्रयत्न केला आहे। अवजड वाहनांची वाहतूक वाळूचे डंपर यांच्या होणाऱ्या वाहतुकीमुळे मुख्य रस्ते खराब होत असल्याचा आरोप मोरे यांनी केला आहे। सदर खड्ड्याची डागडुजी तात्काळ न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा भरत मोरे यांनी दिला आहे। आज कोपरगाव शहरातील हा प्रमुख रस्ता जो जुना महामार्ग आहे या ठिकाणी गेल्या बऱ्याच वर्षापासून खड्डा पडलाय। अनेक समाज कार्यकर्त्यांनी यासाठी आंदोलन केली, निवेदन दिली, मोर्चे काढले, पण याबाबत नगरपालिका प्रशासन असेल, स्थानिक सत्ताधारी जे कोणी असतील त्यांचं या रस्त्याकडे दुर्लक्ष आहे। या रस्त्याने विद्यालयीन तरुण तरुणी जातात, या रस्त्याने हॉस्पिटल आहेत, रुग्ण या रस्त्याने जातात, एस टी स्टँड परिसर आहे, एस ट्या या रस्त्याने जातात। आधीच आपल्या एस टी महामंडळाच्या एस ट्यांची परिस्थिती अतिशय खराब आहेत, माणूस बसल्यानंतर त्याचे हाडं ढिल्ले झाल्याशिवाय राहत नाही। त्या त्या अशा खड्ड्यामधून जर एस ट्या गेलं तर 100% त्या माणसाला रुग्णालयात ऍडमिट केल्याशिवाय पर्याय नाही। म्हणून मी नगरपालिका प्रशासनाला विनंती करतो, हा फक्त आम्ही प्रतिकात्मक हा डंपर आणला, ही डंपरमध्ये वाळू आहे, कोणतं प्रशासन सांगता आम्हाला वाळू बंद आहेत, वाळू सर्रास चालू आहे, वाळूचे डंपर बघा। मी आता फक्त प्रतिकात्मक दाखवलं, वाळूचा डंपर इथं पलटी झाला, पण अनेक ठिकाणी वाळूचे डंपर पलटी होतात रस्त्यावर। 3 वर्षापूर्वी मी आंदोलन केलं होतं केबीपी शाळेच्या तर्मवीर वारा पाटील यांच्या स्मारकाजवळ, एक डंपर खाली एक माणूस चिरडून मेला, अक्षरशः सगळा त्याचा हाडा मासाचा एकदम थर हिरा साचला होता। त्याच पद्धतीने हे डंपर गावातून जातात, या रस्त्याची कॅपॅसिटी नाहीये, अनलोड डंपर इथून वाहतात, अनलोड उसाच्या गाड्या इथून जातात, एसट्या इथून जातात, मग रस्ता टिकणार कसा? म्हणून मी प्रशासनाला विनंती करतो, मी फक्त आता प्रतिकात्मक आंदोलन करतोय, उद्या मी हा डंपर जे कोणाचा डंपर मिळेल तो डंपर घेऊन मी नगर प्रशासनाच्या इमारतीवर घातल्याशिवाय राहणार नाही, लक्षात द्यावं, कारण आज लोकांचं आरोग्य महत्वाचं आहे। हा रस्ता खराब झाला, इथून लोकांना चालता सुद्धा येत नाही, इथं आमच्या रिक्षा उभ्या राहतात, इथून एसट्या जातात, प्रवासी बाहेर पडतात, ते घराकडे जात असतात, त्यांना या खड्ड्याचा प्रचंड त्रास होतो। पावसाळ्यात इथं पाणी जर साचलं खड्डा हे लक्षात येत नाही, त्याच्यामुळे गाड्यांचा मेंटेनन्स वाढतो, ऍक्सिडेंट होऊन इथं माणूस सुद्धा अपघातात मरतो। शाळेत जाणारे मुलं सकाळी असतात, ते अचानक खड्ड्यामध्ये पडले तर त्यांना हातपायला इजा होते, दुखापत होते, याची जबाबदारी कोण घेणार? मग फक्त आंदोलन करायची का आम्ही? फक्त असा रस्ता आणून आंदोलनच करायची का? पण आता इथून पुढे आम्ही आंदोलन करणार, लक्षात घ्या। आज मी फक्त शिवसेना पक्षाच्या वतीनं एकटा बसलोय, कारण आज मला सगळे कार्यकर्ते मित्र जमा करण्याची वेळ नव्हती, पण हा खड्डा माझ्या रोज डोक्यामध्ये खटकत होता, म्हणून मी लवकर निर्णय घेतला, या गाड्या घेऊन आलो आणि प्रतिकात्मक मी आंदोलन करतोय। शिवसाहेब तुम्हाला विनंती करतो, आपले आमदार आशुतोष दादा काळे तुम्हाला विनंती करतो, लवकरात लवकर या खड्ड्याचं डागडुजीकरण झालं पाहिजे, अन्यथा याच्यानंतर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, आपण लक्षात घ्यावं। जय हिंद, जय महाराष्ट्र। यस 24 मराठीसाठी अनिल दीक्षित, कोपरगाव।